तुम्ही पण डाएट फॉलो करता का? तुम्ही सलाड तुमच्या डाएटमध्ये ॲड करता का? सलाड खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? हे जर माहीत नसेल ना तर अजिबात काळजी करू नका, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे सलाड खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात। बऱ्याचदा आपल्याला बरेच लोक बरेचसे फायदे सांगत असतात, पण आज आम्ही महत्त्वाचे फायदे तुम्हाला सांगणार आहोत। चला पाहूयात। तर आपण डाएटवर आहोत किंवा माझ्या डाएटमध्ये हे चालत नाही असं आपण अगदी सहजपणे म्हणतो, पण हे डाएट म्हणजे काय आणि ते व्यक्तीनुसार कसं बदलतं हे काळानुसार सुद्धा समजून घेणं फार आवश्यक असतं। कधी वजन कमी करायचं म्हणून तर कधी वाढवायचं म्हणून, कधी आरोग्याच्या तक्रारींसाठी म्हणून डाएट योग्य असणं अतिशय आवश्यक असतं। तुमचं डाएट कसंही असलं ना तरी त्यात काही गोष्टींचा समावेश आवर्जून तुम्ही करायला हवाय। डाएटमध्ये फळं, भाज्या, डाळी, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा याबरोबरच सलाडचाही महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा रोल असतो, तो वेळेत समजून घेणं आवश्यक आहे। हल्ली अनेक जण हॉटेलमध्ये किंवा कुठे बाहेर खाणार असतील तरी ते सॅलॅड खाणं पसंत करतात। आता सॅलॅडचे इतकं महत्त्व वाढण्याचं नेमकं कारण काय आणि सॅलॅड खाल्ल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात ते आपण सविस्तररित्या पाहूयात। नंबर वन, सलाड म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन किंवा फॅन्सी वाटत असेल ना तरी ते तसं नाही आहे। तर सलाड हा आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचा आणि जुनाच पदार्थ आहे, ज्याला आपण कोशिंबीर म्हणून ओळखतो। हो, आता तुम्हाला हे थोडं फनी वाटत असेल पण ते खरं आहे। शरीराला आणि मेंदूला प्रमाणापेक्षा जास्त ताण झाला की हा ताण पेलवत नाही आणि मूळव्याध, बद्धकोष्ठता, अपचन, ॲसिडिटी यासारखे अनेक त्रास एकाला होऊ शकतं। यावर वेळीच उपाय केलं नाही तर या तक्रारी गंभीर रूप धारण करतात आणि मग आरोग्याच्या समस्या ह्या वाढून जातात, निर्माण होत राहतात। या तक्रारींना दूर ठेवण्यासाठी रोजच्या आहारामध्ये सलाड असायलाच हवंय। पूर्वी काय असायचं तर पानात न चुकता 2 चमचे कोशिंबीर वाढली जायची, बरोबर। आता मात्र आपल्याला 1 वाटी भरून कोशिंबीर खाण्यास सांगितलं जातं। याचं कारण ते म्हणजे बदलती जीवनशैली, हेच आहे। आपल्या रुटीनसोबतच आपली हेल्थ यात बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं झालंय। त्यामुळे आपण डेली रुटीनमध्ये सॅलॅड हा खायलाच हवाय। सॅलेडमध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थांचा शरीराला फायदा होतो। आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, म्हणजे आपण खात असलेल्या भाज्या शिजलेल्या असल्याने त्यातील पोषक तत्व शिजताना बऱ्याच प्रमाणात निघून जातात, हे आपल्याला माहितीच आहे। मात्र सॅलॅडच्या बाबतीत तसं होत नाही। सलाड कच्चं असल्याने त्यातील सर्व विटॅमिन्स, पोषक तत्व आपल्याला योग्य प्रमाणात मिळण्यास लवकर मदत होते। सलाडमध्ये आपण साधारणपणे दही किंवा लिंबू ॲड करतो। या दोन्हीतून क जीवनसत्व मिळतं आणि सलाड पचायला हलकं होतं। मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांच्या आहारामध्ये सलाड आवर्जून असायलाच हवंय। तुम्ही तुमच्या सलाडमध्ये काय खाऊ शकता आणि काय नाही खायचं आहे याबद्दलचा प्रॉपर सल्ला तुम्हाला तुमचे डॉक्टर देऊ शकतात, त्याच्यानंतरच सलाड तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता। सलाड खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि इतर जेवण नकळत कमी होऊन जातं। त्यामुळे काय होतं तर वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो, त्याचबरोबर वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते। त्यामुळे सलाड जर तुम्ही डेली रुटीनमध्ये खात असाल तर मग तुमचं वजन हे कंट्रोलमध्ये राहण्यासाठी लवकर मदत मिळते। हल्ली हॉटेलमध्ये इटालियन, मॅक्सिकन असे सलाडचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या असल्याना तरी त्यात चीज, मेयोनीज हे योग्य प्रमाणात आहे की नाही ते आधी पहा आणि मगच ते खा, मग ते खायला काहीच हरकत नाही आहे। पिझ्झा, बर्गर, समोसा, पास्ता यासारख्या मैद्याचा पदार्थ खाणाऱ्यांच्या पोटाच्या तक्रारी या कायम उद्भवत असतात। अशांनी सलाड आवर्जून खायला हवंय। रोज दुपारच्या जेवणात 1 वाटीभर तरी सलाड नक्कीच खायची सवय लावून घ्या। सॅलेडमध्ये आपण गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो, कोबी, मुळा, बीट यासारख्या अनेक भाज्यांचा समावेश करू शकतो। यामध्ये तुम्ही वरून मीठ, मिरपूड घातलं तरीही छान लागतं आणि त्याचं सेवन तुम्ही डेली रुटीनमध्ये करू शकता। पोटात जाणारे अनावश्यक घटक सॅलेडमधील फायबरच्या माध्यमातून शरीराबाहेर पडण्यास लवकर मदत होते। यामुळे काय होतं तर पोट साफ होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं।
यामुळे जर तुम्हाला सतत पोटाच्या तक्रारी जाणवत असतील तर तुम्ही सलाड हे तुमच्या डाएटमध्ये ॲड करून घ्यायला हरकत नाही आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच असून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी.